जेवढा मोठा वाडा आहे आता हे वाडा आपल्याला वरी जाऊन बघायचं आहे, पण त्याच्या आधी बा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बघा की दरवाजा केवढा मोठा दरवाजा आहे, असे चारी दिशाने चार दरवाजे आहेत, कुणी कुणी बी घुसावाड्यामध्ये जाता येते. आता चार दरवाजे आहेत, आपल्या घराला चार राहिल्यावर बतकन पडते. 52 दरवाजे कसे असते, बाहेरून मधातून चक 52 दरवाजे आहेत. हे बघा, हे पायऱ्या बघा, हे दगडाची पाटी होय, आपल्यानं एवढी तर लाकडाची बी पाटी एवढी चौकोनी येईना, ही दगडाची आहे. माणसंच तशी होती, बांधकामाला 150 माणूस होते. बंपर वाडा आहे, हे बघा इटा, हे दिसत इटा खालून वरी माणसं इटा फेकाव. आता इकडलं पडाले जुनं झाले, वाड्याला लई वर्ष झाले, 70-75 वर्ष होऊन गेले. कानबाराव चंद्रे पाटील म्हणजे इकडचा तवाचा राजाच माणूस होता. चला हे सगळं सोडा, आता बघू आपण वाडा कसली आहे. गोलाय वरून जर खाली चुकून माणूस पडलं तर मुतून झोपाच आहे. सगळे नागाची येडे आहे, नागाची येडे तुटले तर आपण इथूनच जाणार. पलीकडे कुलूप लावले ना, तिकून जाणार. कुलूप फुलं तर पाटील मारते, मग आपल्याला इथूनच जावं लागेल. अंधार आहे, मध्ये बल्ब नाही, तर लाईट नव्हती ना पहिल्या काळात, त्याच्यामुळं फक्त कंदिलावर चलायचं. ह्याच्यात भटकन पाय वाजला, बमकन वाजला, एवढं डेंजर आवाज घुमाला ह्याच्यात. बावन दरवाज्यापैकी हे पहिला दरवाजा, आणि खालचे चार दिशाचे चार दरवाजे. मामूली माणूस नव्हतं बांधायला, 150 माणूस होते हैदराबादचे. इथल्या माणसाला असले बांधणं होते का हे बघा की कसला दिमाग लढीला आहे. डिझाईन एक नंबरची डिझाईन आहे, सगळ्या वाड्याला डिझाईन आहे. मी तर तसं तुम्हाला पलीकडून बी दाखवत होतो, सरकारी कुत्रे आणलेत पाटलाने, मला कुत्र्याचे पहिलेच घेऊ वाटते. इकडे या, तुम्हाला राजमुद्रा दाखवतो. बघा जवळ बघा, राजमुद्रा झाडं उगवलेत हिच्यावर, वाड्यावर झाडं उगवलेत बघा. झाडं मुळ्या सगळ्या भीतीने मुळ्या गेल्या असतात. बांधकामच काय, चुना आहे ना, लाल मातुडा आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर राहते ना तसला मातुडा, त्याच्यावर एवढं मोठं बांधकाम. पाटला लई जमीन होती हो, 150 एकर जमीन होती, 500 एकर. हा, 500 एकर जमीन होती कानबाराव चंद्र पाटलाला. दरारा एवढा होता म्हणचा, लई दरारा. इकडे तेच सरकार होतं, कोणीच काय म्हणलं. 500 मधली राहिली किती, 500 मधली राहिली किती, काही नाही राहिलं. होत की नाही बा, मोठे माणसं उगत मोठे होते. चला आपण आपलं बोलाय अजून. पैनगंगा नदी म्हटली फार आमच्या गावापासून 1/2 किलोमीटरच आता दूर आहे. पैनगंगा नदी जोरात वाहते, मरणाचे लेकरे पोहतात तिथे, एवढे पोहतात. पण इकडे आता का पाटलाची पोरं राहतात. चालावं आता तुम्ही तो सगळा वाडा बघला ब्लॉग मध्ये, आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. लहानपणी आम्ही होतो तेव्हा काय म्हणायची, मोठी मोठी माणसं त्या वाड्यात भूत राहते तर मध्ये जाऊ नका. म्हणून आम्हाला कधी जाऊच गेलं नाही. आता मला त्या माणसाचा एवढा राग येते, पण ती माणसं मेले हो सगळे म्हणणारी, वय झालं होतं ते. चला अशा प्रकारे ब्लॉग संपतो ना, हे आमच्या गावाचा 52 दरवाजाचा वाडा संपला. चला.
आता आमच्या गावातली लोक बघा, इथं सगळी लोक